दोन दिग्गज संघ आहेत हनुमान टिवरी आणि वसई कोलीवाडा. हनुमान टिवरी या संघाने तुकारामजी टॉस जिंकलेला आहे. बघायचं संध्याकाळचं वातावरण आहे, हे डलता सूरज किसको साथ में लेके जाएगा ये तो वक्त ही बताएगा. स्टार्ट ऑफ द मॅच, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच सांगू शकत नाही. गोलंदाजी मार्क वर तुम्ही बघत आहात भूपेंद्र. पहिला चेंडू फुल लेन डिलिव्हरी ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग मधून चकबा देऊन बन बाउंस. हा चेंडू येतोय इकडे मिळतोय तो म्हणजे पांजू चॅम्पियन ट्रॉफीचा पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. पुढे सरकली ती म्हणजे सहा. अरे दोन्ही संघांनी ना नितीनजी तो पहिल्या मॅच खेळून थोडासा आराम केलाय. फक्त आराम नाही केलाय तर विचारही केलाय की आता या सामन्यामध्ये आपले डावपेच काय, रणनीती काय, कोणाच्या कडे काय स्ट्रॅटेजीने जायचंय त्याचा अभ्यास झालाय. हो येस, इट इज अ नो डाऊट. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता याच 6 तारखेला. धावसंख्या ती म्हणजे 6. फुल्लेन डिलिव्हरी मात्र थोडासा ब्लॉकलमध्ये अटॅक तुम्ही बघितला. शॉर्ट मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 7. इतिहासामध्ये एक वाक्य होतं तुकाराम मंगलाजी, वेडात दौडले वीर मराठे 7. आकडा आलाय तो म्हणजे 7, पण ते वीर कोण होते? प्रतापराव गुजर, ज्यांचं ओरिजिनल नाव होतं कुर्तोजी गुजर, मात्र त्यांचा प्रताप बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना नाव दिलं प्रतापराव. पुन्हा एकदा ऑन साईडला थोडासा गॅपमध्ये रूम मिळालाय, बघायचं आहे. एका साईडनी सई तामनकर, दुसऱ्या साईडनी किमी काटकर, मध्येच थांबला तो रमेश भाटकर. तर धावसंख्या ती म्हणजे 9. शंभूराजांची आठवण झाली. लागोपाठ 9 वर्ष औरंगजेबाला एक सुद्धा लढाई जिंकून दिले नाही शंभूराजांनी. इतकं कर्तृत्व आणि नेतृत्व होतं वाघा आणि सिंहासारखं. धावसंख्या ती म्हणजे 9. जॅक्सन अपील झालाय, अपील झालाय. अक्रॉस बॅट आहे तुकाराम मंगलाजी करोकर. आम्ही सांगितलं ना अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट, आम्ही का म्हणतो? या विकेट बद्दल काय म्हणाल? जसं तुम्ही उल्लेख केला अक्रॉस क्रिकेट इज बॅड का, तर ज्यावेळेला तुम्ही अक्रॉस जाता ना त्यावेळेला बॅटची फेस बंद होते पूर्णपणे. जी पूर्ण बॅटची जे चेहरा आहे ना तुम्ही लवकर बंद करता, त्याच्यामुळे बरोबर जर वेळेवरती फ्लिक ऑफ द रिस्क तुमचं मनगट बरोबर गेलं नाहीये किंवा बॉलच्या रेषेमध्ये गेलं नाहीये तर हा धोका असतो. आणि म्हणजे पायावरचा कुठला चेंडू रिस्क घेऊन खेळायचा किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. फटका तुम्ही मिड विकेटला खेळू शकले असता किंवा स्क्वेअर लेगच्या थोड्याशा डाव्या बाजूला खेळू शकता. हा तुम्ही स्क्वेअर लेग आणि फाय लेगच्या मध्ये खेळायला गेला, त्याच्यामुळे बॅटची पेस लवकर बंद झाली आणि हा धोकादायक फटका क्रॉस बॅट फटका. पण आता काय झालं माहिती का नितीनजी, असे फटके इम्प्रोव्हायझेशन आता तुम्हाला जाम फेमस करून जातात ना, म्हणून आता प्रत्येक जण असा फटके खेळतोय. आडव्या बॅटनं अक्रॉस लाईन भरपूर खेळतात. हो येस, प्रशांत आदवडी सरांची मला आठवण का झाली, कारण ते नेहमी सांगतात हिंदीमध्ये छोटी सोच और पैर की मोच आपको कभी आगे बढ़ने नहीं देगी. तर बघायचं आहे कारण अक्रॉस क्रिकेट काय असतं हे आता आपण बघितलं या चेंडूच्या अगोदर. आता स्ट्राईकला कोण येतोय? पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याच्या नावातच आहे विजय, कारण त्याचं नाव आहे विजय. बघायचं आहे कारण प्रत्येक मॅच बॅटिंग होईल असं सांगू शकत नाही. एकाने चांगली बॉलिंग केली होती तर एका संघाने चांगली बॅटिंग केली होती सर तुकारामजीने आता आम्हाला सांगितलं. मात्र बघायचं बेस्ट वर्सेस बेस्ट, मॅन ऑफ द मॅचचा हिरो गोलंदाजाच्या समोर. फुल टॉस चेंडू होता, थोडेसे नाराज झाले. ऑन साईडला चेंडू गेलाय, बघायचं आहे सिंगल्स का डबल. रनिंग बिटवीन द विकेट बघा, विजय यांना माहित आहे त्यांची विकेट किती महत्वाची आहे, म्हणून रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली पाहायला मिळाली. आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 11-11. षटक संपते पहिलं, तुकारामजी धावसंख्या ती म्हणजे 11. सरासरी चांगली आहे, कारण तसं बघायला गेलं तर मला वाटतं 3 षटकांचा सामना आहे, 11 ची सरासरी चांगली आहे. काय म्हणाल? चांगली सरासरी म्हणजे मागे जर तुम्ही जर 12-14-15 सरासरी धावा केल्यात आणि आता संध्याकाळचा 17 आहे आणि ते पाहता तुम्ही जसा उल्लेख केला योग्य उल्लेख, 11 ची सरासरी चांगली आहे, फक्त थोडी जर वाढवता आली म्हणजे या सरासरीने तुम्ही गेले 33 वरती पोहोचतील. पण 35 आणि 40 मधली धावसंख्या आहे ना चॅलेंजेबल ठरू शकतील या मैदानावरती चेसिंग करताना,
तीन षटकामध्ये चेसिंग करताना ती धावा धावसंख्या नक्की चॅलेंजेबल ठरू शकतील. बघूया पुढच्या बारा चेंडूचा खेळ राहिलाय. धावा फलकावरती अकरा आहेत. येस धावसंख्या ती म्हणजे अकरा. आणि जिथपर्यंत तुकाराम जी जर बघितलं बघा हवा अजून चालू आहे ऑन साईडला स्पेशल तर धावा नक्की येतील. कल्पेशला तुम्ही बघतायत कोण कल्पेश कोण विसरेल ह्या कल्पेशला पहिली हॅट्रिक घेणारा सगळ्यात गुणवंत गोलंदाज. बघा हॅट्रिक का घेतली होती टप्पा काय आहे जबरदस्त. पहिला तो चेंडू तिकडे डॉट जाते ऑन साईडला पुल करायचा होता मात्र खरोखर गुणवत्ता आणि व्हेरिएशन जर बघितलं तुकारामजी तर या गोलंदाजाची मी स्तुती का करेन कारण हॅट्रिक घेणं एवढं सोपं काम नाही. कुठल्याही स्पर्धेमध्ये प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं हॅट्रिक षटकार बोला किंवा विकेटची हॅट्रिक बोला तरी ती सर्व झाली पाहिजे आणि तेच नाव आज कमवलं त्या म्हणजे या गोलंदाजाने कल्पेश. आता मात्र बघा जर तुम्ही चूक करा पहिला चेंडू टप्पा तिकडे व्यवस्थित होता दुसऱ्या चेंडूवर नियंत्रण नव्हतं हा चेंडू गेला सहा धावांसाठी मिळतो षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेर होता अविदिन स्टंप तुम्ही गेले तो स्टंपच्या दिशेने तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला. टप्पा तुमचा प्रमुख असणार आहे तुम्ही जर योग्य टप्पा योग्य दिशेवरती गोलंदाजी केली तर यश तुम्हाला लाभणार आहे. पण षटकारनं फलंदाजांनी दाखवले की आम्ही तयार आहोत या टप्प्याचा सामना करण्यासाठी. चला धावसंख्या ती म्हणजे 17. उद्या आहे आंगणीवाडीची जत्रा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक फुल हँड डिलिव्हरी हाय हँड हँडसम चेंडू जातोय सहा धावांसाठी. म्हणजे शेवटी ना नितीनजी तो ब्रदर बोलतो ना म्हणजे सलमान खानचा हॅलो ब्रदर नंतर हे ब्रदर आहे. एक चित्र बनवले तर हॅलो ब्रदर आणि त्यानंतरच ब्रदर आहे. बॅक टू बॅक दोन षटकार ढोकले आहेत फलंदाजाने. धावा झाल्या धापल खबरती 23. पुन्हा एकदा शॉर्ट अप लेन थोडस रूम देण्याचं काम केलं होतं. बघायचं डीप ऑडिश लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक खूप वेगाने तिकडे ते चेंडू कलेक्ट करण्यासाठी तिथपर्यंत दोन धावा आरामात कंप्लीट होत आहेत. दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 25. आकडा चांगला आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जवळजवळ मला वाटतं 11 होती आणि बघा ती आता किती पुढे वेगाने. याचं कारण म्हणजे बॅटिंग जे दोन षटकार आले बॅक टू बॅक त्याचं एक प्रमुख कारण आहे. कल्पेश पुन्हा एकदा शॉट आप लाईन क्या बात आहे. बघा तुम्ही जी संधी दिली त्या संधीचं सोनं बनवलं या फलंदाजाने या बॅटरने. आणखीन एक सहा धावा आणि या सहा धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 31. कल्पेश पुन्हा एकदा तेज तर्रार मुंबईकडून मीरा बांदेरकडून एक अँगलकडून बघायचा गोलंदाजी करताना हा जातोय. मला आठवण करून दिली अभिनवची एक मॅच व्हाईटचा इशारा चौकार. तर तुकारामजी तुम्हाला कारण ती मॅच मीच भरवली होती आणि दोन मॅच मी भरवल्या होत्या अभिनवला आणि दोन चेंडूमध्ये 17 धावा पुणे डिंगडॉंगला करायचा होता. त्यांचा पॅकर जे होते ते घरीच्या दिशेने निघाले. त्यांना मी 5 मिनिटांनी फोन केला सर या ना बोलते कशाला दोन चेंडूमध्ये 17 धावा तर होणार नाही. बोलू या ना तुम्ही जिंकल्यात बोलते जिंकले असतील तर तुम्हाला 5000 रुपये देईन. ते 5000 रुपये मला मिळाले होते. आणि पुन्हा एकदा बघा अतिशय चांगला चेंडू. तर 2-17 गोलंदाजाने वाईट टाकला चौकार गेला आणि बॅक टू बॅक 2 सिक्सर लागल्या तर त्या आठवणी ताज्या झाल्या. तर षटक संपते इकडे दुसरं धावसंख्या आहे 36. क्या बात आहे मी सांगितलं होतं ना वन डे क्रिकेटमध्ये सचिन सरांनी न्यूझीलंड विरुद्ध सगळ्यात प्रथम मॅच खेळली होती मात्र त्या वन डे क्रिकेट मॅचमध्ये सगळ्यात प्रथम सचिन सरांची धावसंख्या होती ती म्हणजे 36. तोच आकडा इकडे आलाय तो म्हणजे 36. आणि धावसंख्या अशी होती की ज्याच्यावरती बऱ्याच वेळेला ते बाधित झाले होते म्हणजे 36-40 मध्ये भरपूर स्कोर आहे ज्याच्यावरती ते बाद झाले. 2 षटकांचा खेळ 18 सरासरीनं 36 धावा आहेत आणि जसं तुम्ही क्रिकेटमध्ये सांगितलं 2-17, 2-16 झाल्यात 1-8, 1-10 सुद्धा झाले आहेत. असं क्रिकेटमध्ये बरंच घडले आणि आता क्रिकेट इतकं फास्ट झाले की गोलंदाज विचार करतात कारण तो वाईट चेंडू हाताला ना त्याच्या अगोदर त्या गोलंदाजचा रनअप चुकलेला होता पण तरी सुद्धा चेंडू त्याने हाताळला.
तो रनअप चुकलेला होता तरी सुद्धा त्याने चेंडू हाताळा आणि तो व्हाइट बॉल गेला होता. 36 धावा धावपळवरती शेवटच्या 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन चेंडू अजूनपर्यंत मला वाटतं एक षटक बाकी आहे आणि दोन षटकांमध्ये धावसंख्या जर जवळजवळ बघितली तर 36 आहे. 18 सरसरीने बघा इथे धावसंख्या चांगली आहे. तिसरं षटक आपण इकडे बघा. शशी डाव्यात आणि शशी यांचा पहिला तो चेंडू लो फुल टॉस चेंडू होता. ऑफ साईडला बघायचा आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिकडे चेंडू जातोय. चेंडू चकवा देऊन गेला काय म्हणाला नशीबवान नशीब साथ दिला नाही इकडे. तर हम तो हमेशा कहते चांद पे जाने वाले सितारों पे उतारा नहीं करते मेरे दोस्तों क्योंकि वो तो खुद गिरते रहते. तकदीर नशीबाची साथ असणं खूप गरजेचं होतं. हा नशीबवान चौकार मिळाला आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 40. चहालेला आहे तर अतिशय चांगला चेंडू ग्रेट चेंडू. थोडासा इनसाइड एज लागतोय फलंदाज तिकडे बाद आहे. बघायचा आहे 40 आकडा मित्रांनो इकडे आलेला आहे. तर अमिताभ बच्चन सरांनी जर बघितलं तुकाराम मांगेलाजी डॉन चित्रपटामध्ये काम केलं होतं आणि त्या डॉन चित्रपटामध्ये एक गाणं होतं खैके पान बनारस वाला. ते शूट करताना अमिताभ बच्चन यांनी 40 पान खाले होते आणि ते गाणं कम्प्लीट झाले होतं. त्याच्यानंतर त्यांच्या तोंडाला 6 दिवस खूप त्रास झाला पण त्या क्षणाची 40 आकड्यावर थोडीशी मला आठवण झाली. पण त्या गाण्यामुळे बनारसी पान पण फेमस झाला होता. भरपूर भरपूर फेमस झाला होता आणि प्रत्येक जण मग त्याच पानची थोडीसा फरमाईश करत होता. तुम्ही एका चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला. तुम्ही मेहनत करता कष्ट करता परिश्रम करता पण त्याच्या तुला नशिबाची 1% नका होणे 7 पाहिजे. तर 7 नसेल तर काही चांगलं घडणार नाही. हरेक फैसले अगर दिमाग से होते ना तो शायद अकबर के जगह बिलबल बादशाह होता. येस येस येस. पण नशीब अकबर असं होतं ना कारण तो राजघराण्यात जन्माला आला होता म्हणून तो राजा होता आणि बिरबल जो चतुर बिरबल होता तो मात्र त्याच्या नवरत्नापैकी एक रत्न होता. बुद्धिबळ खेळणं खूप सोपं आहे मित्रांनो पण राजा बनणं खूप डिफिकल्ट आहे अवघड आहे. डाव्यात आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल लेंथ डिलिव्हरी ऑन साईडला चेंडू जातोय. डीप वाईडिश लॉंगरला बघायचा एक धाव तिथे कम्प्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. आखो आखो का इशारा डोळ्यांचा इशारा चांगला झाला. यू वेट थांब असं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जेव्हा तुम्ही दुसरी धाव घेता आणि तेव्हा तुम्हाला थांबायचं असतं. तेच काम केलं बॅटरने आणि या धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 41-41. शशी न्यू बॅटर एम्ब्रॉस क्या बात है. खूप मोठं नाव आहे वेस्ट इंडिज संघामधील. शॉर्ट प्लेन चेंडू पुन्हा एकदा पुल करायचा होता. बघायचा दोन क्षेत्र व्ही शेपमध्ये एस्टीनच्या मागे व्ही शेपमध्ये दोन खेळाडू तिकडे आहेत. पुन्हा एकदा बघा स्ट्राईक घेण्यासाठी ही थोडीशी कल्पना होती मात्र फलंदाज तिकडे बाद आहे. मात्र ज्या फलंदाजाला स्ट्राईक पाहिजे होती ती स्ट्राईक त्याला मिळालेली आहे. व्हाईट बोली आहे ना व्हाईट बोल आहे. दोन धाबा असे आल्यात दोन धाबा असे आले. धाबलकावरती नजर टाकूया. धाबलक जाऊन पोहोचला 43-43 वरती जाऊन पोहोचला. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतरचा होणारा सामना दोन संघ आपण बी रेडी राहायचं आहे. घोडदेवचा संघ आणि त्यांच्या समोर असणार आहे मुर्दा स्पोर्ट मुर्दा संघ. दोन टीम आपण रेडी राहा. टॉससाठी आपण यायचं आहे. शेवटच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. चला प्लीज दोन्ही कॅप्टन आय विल इन्व्हाइट प्लीज कम द टॉस बॉक्स. आहा फुल लेन डिलिव्हरी जाईल का बाहेर क्या बात आहे. पॅरलाल मध्ये हा षटकार हार्दिक पांड्या स्टाईल मध्ये आरपार जातोय 6 धाव्यांसाठी. मिळतोय षटकार. धन्यवाद धन्यवाद जी जी. धावसंख्या ती म्हणजे 49-49 आकडा. तुकारामजी कोण विसरेल भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर वन डे क्रिकेटमध्ये 49 षटका. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन पोल झालं पॉवरफुल. मी पत्ता करतो बोल कारण मी आहे पॉवरफुल. म्हणूनच मी उल्लेख केला होता की एक चांगली बॅटिंग ऑर्डर आहे एक चांगली फलंदाज क्रम आहे आणि त्याच्या समोर आता तुमचा गोलंदाजचा कस नक्कीच लागणार. धावा धावपळवरती 55. शशी धावसंख्या ती म्हणजे 55-55 रन. शशी थोडासा विचार करतोय डाव्यात आणि गोलंदाजी करताना आपण काय चुका केल्यात.
पुन्हा एकदा थोडासा हेलिकॉप्टर वाटला मिड डाउन वरून बघायचा डीप ऑडी स्ट्रॉंग ऑनला हा पुन्हा सांगितलं ना पहिला टप्पा अटेम्प्ट झाला पाहिजे नाहीतर हे ग्राउंड असं आहे की चेंडू तुम्हाला कधी सुद्धा चकवा देऊ शकतो. मराठी मधला तो चित्रपट आम्हाला आठवतोय चकवा आणि तोच चकवा दिला या क्षेत्ररक्षकाला आणि या चौकारानं संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 59. आता 60 दावा करायचे आहेत मात्र इथे चेंडू असतील फक्त आणि फक्त 18 चेंडूमध्ये 60 दावा करणं इतकं सोपं काम नाही मात्र डिफिकल्ट सुद्धा नाही. जर मनामध्ये आणलं ना आत्मविश्वास ही यशाची तिजोरी आहे. मित्रांनो दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय तुम्हाला यशाची हिरवळ कधी आयुष्यात बघायला मिळणार नाही. तर तो दुःखाचा डोंगर आहे तो तुम्हाला पार करायचा असेल तर मनामध्ये कॉन्फिडन्स तुम्हाला आणावाच लागेल. 18 चेंडू 60 धावा डोंगराचा तुम्ही उल्लेख केला नक्कीच. डोंगरावरती चढताना काय माहिती तुमच्या क्षमतेचा कस लागतो तुमची क्षमता किती आहे पण वर गेलं ना का दृश्य पण चांगलं दिसतं जसं तुम्ही उल्लेख केला हिरवगार दृश्यही दिसतं आणि तेही चांगलं आहे. दोन टीम कॅप्टन आपण या टॉससाठी रेडी झालेत. नाणेफेक केली जाईल दोन संघ रेडी झालेत आणि 60 धावांचं आव्हान घेण्यासाठी टीम उतरेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला कोलीवाडा कोलीवाडा आयवन टीम आपण लगेच मैदानाच्या दिशेने पहिला उतरा. सन्माननीय वैजनाथ भोईर दादा खरोखर ज्यांच्या बोटांची कमाल तुम्ही काय बघितली आहे ज्या ट्रॉफीज तुम्ही बघतायत ना त्या दादाने आपल्या हाताने बनवलेल्या आहेत. हेडसॉप आहे दादा तुम्हाला खरोखर अप्रतिम एक्सलेंट ट्रॉफी आहे. सर्व टेनिस विश्वात तुम्ही जग जिंकलं असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या हातांची बोटांची आणि तुमच्या कलेची कमाल आज आम्ही तुमच्या नावाचा तुमच्या कामाचा संपूर्ण विश्वामध्ये आहे गुजरा. दादा स्वीकार करा आमचा मनाचा मुजरा. गुरुदेव कॅप्टन साहिल पाटील बघायचं कोण म्हणेल. दोन दिग्गज संघ आहेत तुकारामजी मीरा बंदर मधील एक मुर्दा आहे गुरुदेव आहे. कॅप्टन वॉज द कॉल मुर्दा कॅप्टन वॉज द कॉल येस गुरुदेव ऑन द टॉस येस यू डिसाइड टू बॅट फर्स्ट. धन्यवाद. आणि जसं तुम्ही उल्लेख केला एका बाजूला मुर्दा संघ आहे दुसऱ्या बाजूला गुरुदेव. बाइंदर इज बाइंदर वेस पण बाइंदरचं क्रिकेट ऑलवेज बेस्ट ऑलवेज बेस्ट भाईंदरचं क्रिकेट ऑलवेज बेस्ट राहिलंय. तर दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. गोरदेव टीम आणि मुर्दा टीम आपल्याला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मॅचच्या दिवशी जाऊया. 60 धावांचा पाठलाग करायचा क्षेत्ररक्षण. कोलीवाडा टीम आपण लगेच फिल्डिंग सजून घ्या जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. आयवन टीम आपण लगेच फील्ड सजून घ्या. सलामी जुळी मैदानावरती उतरत येत 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण असं पहिले मॅच मध्ये एक बऱ्याच वेळेला की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतो. टार्गेट मोठं आहे आव्हान मोठं आहे तुमचे प्रयत्नही मोठे व्हायला हवे. एक ब्रेक घेऊया. डीजे जयेश यांचं एक संगीत ऐकूया आणि येऊया नितीनजी आळवे यांच्यासोबत 18 चेंडू 60 धावांचे खेळ. दोन हजार 2024 चा खेळ फिल्डिंग लगेच आपण सजून घ्या. सलामी जोडी मैदानावरती झालेत आणि आज नितीनजी आळवे यांच्या जोडीला समाज करताना कारण एक वेवलीन तुमची जुळली पाहिजे. जर वेवलीन नाही जुळली मग कुठे आहे. मागे एका समाजकाने मला विचारलं होतं की आपण क्रिकेट खेळायत क्रिकेट खेळून तिथे आलात मग समाज करणं कदाचित तुम्हाला सोपं जातं किंवा काय किंवा क्रिकेट खेळताना. मी बोललो एक तर तुम्ही क्रिकेट खेळा कॉमेंट्री करा नाही तर कुठल्याही क्षेत्रामध्ये जा. तुमचा जर बेस परफेक्ट नाही तर कुठेही टिकणार नाही. तुमचा बेस पाहिजे. तुमचा बेसिक जर नसेल तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही राहणार नाहीये. तुम्ही पाठांतर करून किंवा गोकमपट्टी करून कदाचित बोलू शकाल पण सामन्याचं सिच्युएशन कसं ओळखू शकाल ते ओळखण्यासाठी तुम्हाला बेसिकला फॉलो करणं आवश्यक आहे. म्हणून जे जे कोणी आहेत या क्षेत्रामध्ये त्यांना जो बेसिक आहे तो मूळ पाया आहे या क्षेत्राचा तो आपण कायम ठेवायचा आहे. मॅचला होईल सुरुवात. 18 चेंडू 60 धावांची आवश्यकता. नितीन जळवे पुन्हा एकदा जॉईन होतील. प्रकाश आणि स्वप्नील मागच्या मॅचचा हिरो स्वप्नील आहे. प्रकाश आहे स्वप्नील आहे प्रकाश आहे. प्रकाश मागच्या मॅचचा हिरो आहे आणि ऑजडन जे मागच्या मॅच मध्ये त्याला वेल्डन बोललो होतं कॅप्टननं चांगली गोलंदाजी केली होती. आव्हान मोठं आहे टार्गेट बडा आहे लेकिन कहते ना कोई भी टार्गेट आपके साथ से बडा नाही होता.
हारा वही है जो लड़ा नहीं है, लड़ावा लगना है 1860 चा मैच। 18 चेंडूनुसार धावांची आवश्यकता आणि जसं पहिल्या षटकामध्ये धावा नव्हते आल्या पण पुढच्या दोन षटकामध्ये आल्यात ना, तसं याही सामने या इनिंग मध्ये होऊ शकतं। दुसऱ्या डावापेक्षा पहिल्या डावापेक्षा दुसरा डाव इंटरेस्टिंग येऊ शकतो असं काही नाही, येणार नाहीये, फक्त त्या अप्रोचने जायचंय किंवा फिल्डिंग करून जात असताना तुमच्या त्या पहिल्या इनिंगचा प्रभाव तुमच्यावरती जाणून देऊन द्यायचा आहे, त्या प्रभावातून बाहेर यायचंय। प्रकाश ज्याच्याकडे क्षमता आहे, प्रकाश ज्याच्याकडे अनुभव आहे, प्रकाश ज्याच्याकडे टॅलेंट आहे तो स्ट्रायकर एंडला, आणि ऑजडन मागच्या सामन्यामध्ये ज्याने वेल डन बॉलिंग केली होती तो पुन्हा एकदा सज्ज होतोय। 18 चेंडूनुसार धावांची आवश्यकता आहे। पहिला चेंडू केला हवेत, केला शतकशी चेंडूच्या खाली, ऑजडन पुन्हा एकदा वेल डन, पहिल्या चेंडूवरती विकेट गॉन। कॉमेंट्री केलं तेव्हा तर भोंगा होता किंवा इतकं वलई सुद्धा नव्हतं या समाजाच्या क्षेत्राला, पण खऱ्या अर्थानं आपल्या मेहनतीनं आपल्या क्रिकेटमधल्या आकलन मुले इथपर्यंतचा प्रवास नक्कीच आपला झालाय नितीनजी। हो येस सर, 1992 सगळ्यात प्रथम मीरा भाईंदरच्या शिर्डी नगरमध्ये एक अंडरमची मॅच होती आणि तेव्हा तर मला काहीच माहिती नव्हतं कुठलं क्षेत्र वगैरे काय, त्यावेळेला मला वाटतं 11 रुपयाचं मानधन मला मिळालं होतं 1992 ती माझी सुरुवात होती, मात्र काहीतरी करायचं आहे ही मनामध्ये जिद्द होती, बघायचं आहे। पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, आता मात्र अंपायर सांगतात अक्रॉस लाईन बाहेर टप्पा आहे, नो बॉल आहे, बघायचं आहे फलंदाजाला मेजवानीसुद्धा आहे। धावसंख्येला इकडे सुरुवात होते, धावसंख्या ती म्हणजे एक, अजून जवळजवळ बघितलं तर 59 धावा तो करमजी करायच्या आहेत। बघा प्रकाश बाद झाले पण आता काय नवा हिरो पाहिजे ना, नवा नायक पाहिजे टीव्ही टीमला, नया नायक, नवीन नायक, नायक पाहिजे, बडे मंच का बडा सरपंच तुम्हाला बनायचंय। आणि या चेंडूवरती रवींद्रने टोकलाय षटकार। काय म्हटलं करणं, विद्यमान सरपंच सुद्धा आहेत म्हणून बडे पंच का बडा सरपंच, मोठा पंच लावलाय, मोठा पंच लावलाय, षटकार आलाय म्हणून ते सांगतो की धावा होणार नाही असं नाही, पण त्या प्रभाव जो आहे ना त्या प्रभावात बाहेर यायचं आहे, बरेच वेळा काय तो आपण मागे जास्त बोलून बघतो मग पुढे जाताच येत नाही। मिस्टर स्टोक आणि जास्त वेळ मागे बघितलं नितीनजी कधी कधी मान पण लचकू शकते ना। येस, आयुष्यामध्ये मागे वळून कधी बघू नका मित्रांनो, बघा संघर्ष करत राहिला तर तुम्ही पुढे नक्की जाणार। बघा धावत राहा, कधी वेळ एक दिवस नाही पण एक दिवस नक्की होणार हे तुम्ही लक्षात ठेवा। आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आपण का म्हणतो, तर कधी कधी काय जिंकायला काय काय हरावं सुद्धा लागतं सर। ओ नक्कीच तुम्ही सांगले की कामयाबी एक दिन में नहीं मिलती लेकिन कोशिश करो तो मिली जाती है। इथून विकेट आलाय संगीत आलं आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं बऱ्याच गोष्टीवरती पुन्हा एकदा चर्चा करूया। बघा 60 धावांचा पाडला करायचा आहे पण 60 धावा सलग बोजू नका, 2 टप्पे करा ना, 30-30 टप्पे करा। पहिल्या जर पाहिलं तर एक 10-11 चेंडूवरती आपण तिथपर्यंत पोचा, पुढच्या 8-9 चेंडूवरती तिथून पोचायचा प्रयत्न करा, कदाचित थोडस हलकं होईल कारण आता आपल्या लोन पण दिलं EMI वर दिलं जातं ना सुलभ हप्त्यावरती, तसं आता जर सुलभ हप्त्याने विचार केला ना तर ही पाडलाग होऊ शकेल। हो येस सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर कसं आहे माहिती आहे का, तुमच्याकडे गेम प्लॅन पाहिजे, गेम प्लॅन करूनच तुम्ही आतमध्ये उतरायला पाहिजे। 3 षटकांचा सामना, 60 धावा करायच्या आहेत, पण एकदा ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय, 2 खेळाडू तिकडे चेंडू कलेक्ट करण्यासाठी येत आहेत, 2 धावा आरामात कम्प्लीट तिकडे होत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 10-10। चांगला उल्लेख तुम्ही केला, गेम प्लॅन नियोजन असायला हवं,
आणि तुम्ही काय कोणाला म्हणजे टार्गेट मोठा आहे ना, पण टार्गेट कोणाला करणार तेही महत्त्वाचं आहे ना. तुम्ही ऑस्ट्रेलियाला टार्गेट केलंय आणि टार्गेट कोणाला करायचं तेही तुम्हाला माहिती पाहिजे. टार्गेटचा पाठलाग आहे. सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे, किती मोठं असलं तरी छोटं करणं तुमच्या हातामध्ये आहे. ब्लॉकलमध्ये अटॅक आहे, यॉर्कर ब्रह्मास्त्र म्हणतात क्रिकेटमध्ये, मात्र बघायचं आहे चेंडू पकडण्याच्या नादामध्ये थोडासा उशीर तिकडे होतोय. दोन धावा पुन्हा एकदा कम्प्लीट होत आहेत. तर क्रिकेटमध्ये हा असा एक चेंडू जर बघितला तुकारामजी, तर आपण यॉर्कर ज्याला ब्रह्मास्त्र म्हणतो, तर आम्ही नेहमी म्हणतो रस्त्यावर चालायचे असेल तर स्कूटर, जगायचे असेल तर वॉटर, आणि क्रिकेटमध्ये विकेट घ्यायचे असेल तर मग यॉर्कर याचा उपयोग करावा लागतो. मात्र या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कौतुक आणि ऑस्ट्रेलियाला म्हणजे सीझन क्रिकेटमध्ये सुद्धा याच पद्धतीने ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करतोय. वेग आहे, स्पीड आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा डबल कवरती 12. कम्पॅरिझन पाहिलं ना, तिथे कोलिबाडेचा संघ 11 वरती होता, आता 12 वरती आहे. कहाणी दुसऱ्या ओव्हर मध्ये बदलली होती. जसं एक हिंदी सिरियल आली होती ना कहाणी घर घर की, तशी कहाणी दुसऱ्या षटकामध्ये बदलली होती. आता कहाणी बदलू शकते असं काही नाही की बदलणार नाहीये, बदलू शकते. पण तो तुम्ही कॉन्फिडन्सचा उल्लेख केला, आत्मविश्वासाचा, तो आत्मविश्वास तुमचा जागा ठेवायचा आहे. कायम कायम त्याला जागा करायचं आहे की हो माझे नाही शक्य आहे, मी हे करू शकतो आणि मला हे आज करायचंच आहे, या उद्देशानं मैदानावरती खेळायचं आहे. आत्मविश्वास आत्मविश्वास जागा ठेवायचा आहे तुम्हाला आणि आत्मविश्वास जागा करणारा हा षटकार मिडविकेटच्या डोक्यावर ना. पंचवीस धावांचं आता तुम्हाला तेवढ्या धावा यायला हव्या तर म्हणजे येणार मॅचला. हो येस, सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही सांगितलं ना का, एखाद्या गोलंदाजाला तुम्ही सुद्धा टार्गेट केलं पाहिजे. हा चांगला गोलंदाज आहे, त्याला मान सन्मान द्या, धाबारा धावा घ्या. तर हे सगळं महत्वाचं आहे. फुल पिच डिलिव्हरी होती बघायचं आहे, मिडन ओव्हरून पुन्हा एकदा वाईडी स्ट्रॉंगनला चेंडू जातो, ही सिंगल्स मिळेल. चांगला थ्रो आहे, चांगली फिल्डिंग आहे आणि या धाबेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 19. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला एक असा गोलंदाज ज्याने एका टेस्ट क्रिकेटमध्ये 19 विकेट घेतल्या, पहिल्या इनिंगमध्ये 10, दुसऱ्या इनिंगमध्ये 9, जिम लेकर. एक चांगली आठवण नक्कीच तुम्ही केली. ओ वेगवान 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 चेंडू, जिम लेकरची आठवण केली. 19 विकेट घेणं साधं सुद्धा काम नाही आणि एका इनिंगमध्ये 10 विकेट. नंतर अनिल कुंबळेने बरोबर केली, एक इनिंगमध्ये 10 विकेट घेऊन पाकिस्तानच्या ते अगेन्स्ट. पण त्याची कहाणी रंजक आहे. गुड बॉल गुड बॉल, क्या बात आहे. डिस्को डान्स करणारा गोलंदाज जिम लेकर, अनिल कुंबळे आणि त्याच्यानंतर न्यूझीलंडचा एजाज पटेल. आपल्याच इंडियन टीम विरुद्ध वानखेडेवर तो रेकॉर्ड त्यांनी केला होता. असे तीन गोलंदाज आहेत ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 10 विकेट घेण्याचा भीम पराक्रम केला. दोन्ही फलंदाज काहीतरी चर्चा करतायत. ही पवन किन लढवणं इतकं सोपं काम नाही. हा अजिंक्य किल्ला जर लढवायचा असेल तर बाजीप्रभू देशपांडे सारखं वचन तुमच्या कॅप्टनला तुम्हाला द्यावं लागेल. नक्कीच, त्या पद्धतीने खेळ, त्या पद्धतीने खेळ तुमचा व्हायला हवा. मिस्टर स्ट्रोक झालाय, क्षेत्ररक्षक वेतोय, वेगाने येतोय, थोडस चेंडू पासून दूर. म्हणजे तिथे ढाल तुटली तरी डोक्याचा पण खेळा वापरून लढण्याची तयारी तिथेही त्याने केली होती. तसं आहे की ज्यावेळेला धावा येणार नाही त्यावेळेला थोडस कूल एन काम राहायचं आहे. पण आता काय झालंय, दुसऱ्या षटकाचा खेळ संपत आलाय, धावा धावलकावरती 22. दिल्ली बहुत दूर आहे, आता एक्सेलरेटरवर पाय ठेवावा लागेल कारण इतक्या धावा करणं एवढं सोपं काम नाही. 7 चेंडू 38 धावा या षटकातील शेवटचा चेंडू. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा फक्त खडेकडे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुड बॉलिंग फलंदाज तिकडे बघत राहिले. शॉट ऑफ लेन चेंडू, षटक संपते इकडे दुसरं. आता 6 चेंडू मध्ये धावा करावे लागतील. 38 38 धावा, 6 चेंडू 38 धावा. आणि बरेचसे विक्रम झाले टेनिस क्रिकेटमध्ये, पण आज जर असा झाला तर पांजू चॅम्पियन ट्रॉफी फेमस होईल. 6-38 बघा, फेमस होण्यासाठी एकतर तुम्हाला इतिहास करावाच लागेल, विक्रम करावा लागेल. 6 चेंडूमध्ये 42 धावा होताना बघितल्यात, 6 चेंडूमध्ये 48 धावा होताना बघितल्यात. मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक असा इतिहास होता जो 1800 दशकामध्ये लॉर्डच्या मैदानावर झाला होता. एका चेंडूमध्ये 286 धावा झाल्या होत्या. त्या कशा झाल्या होत्या, कारण 2 दिवस बाकी आहेत सर, थोडा गुलदस्त्यामध्ये काहीतरी ठेवावं लागेल, नक्की मी तुम्हाला सांगेन. एका चेंडूमध्ये 286 धावा 1800 दशकामध्ये लॉर्ड्सवर कशा झाला, चला बोलूया. 6-38
सहा चेंडू वरती जमांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू टॉस टॉप टॉस टॉप आयवन आणि आयवन नाहीये हा टीमचा एवन गोलंदाज आहे. एवन एवन गोलंदाज आहे. पहिला चेंडू निर्धाव आयवन ना हाताळलाय. जसं तुम्ही उल्लेख केलाय काही राज को राज रेडे तो जसा आहे राज योग्य वेळेला कोण नाही आवश्यक आहे. सुंदर सुंदर वय वर्ष 55 आहे. उमर 55 की दिल बचपन का वाला खेळ आयवनचा आहे. खरोखर टेनिस विश्वामध्ये दोन गोलंदाज असे होते ज्यांनी धुमाकूळ घातला होता 14 ते 15 वर्ष. ज्यांना संताजी आणि धनाजी संतोष आणि सोन्या संतोष कदम आणि सुनील इंदुलकर सरांची मला आठवण झाली गोलंदाजीवर. बघायचंय आता फुल पिच डिलिव्हरी आहे. जास्त हाईट आहे. मिडल विकेटच्या वरून जातोय 6 धावेंसाठी. या सगळ्या गोष्टी स्पिनने गोलंदाजीमध्ये होताना बघितल्या. एखादे दोन चेंडू जर डॉट गेले तर एखादा चेंडू बाहेर येईल. सर अगदी तसा तुम्ही उल्लेख केला तसं भाईंदरचे दोन अनमोल रत्रे होते ना हेमराज पाटील भानदास. म्हणजे सर्वात मोठा अनमोल रत्न जर पाहिले असेल ते दोन गोलंदाज होते. त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करणं 6-6-16 म्हणजे बॅटला बॉल लावणं सुद्धा फार कठीण असे दोन असं अनमोल रत्न आपण या टेनिस क्रिकेटनं दिले आहेत त्या भाईंदरच्या त्या भूमीमधनं. आपण चर्चा काय करतो कारण फार जुन्या आठवणींना काहीसा उजाळ देण्याचा क्रम. आज टेनिस क्रिकेट थोडंसं अपडेट झालंय अपग्रेड सुद्धा झालंय. आताचं काय आयएसपीएल पुढे येणार आहे त्याला अजून वल्यांकित करत आयएसपीएल करेल. पण जुनं जाणतं क्रिकेट हे ज्यांना रुजवलं फुलवलं त्यांची आठवण या निमित्तानं केली. यस कारण त्यांच्यामुळेच अजून क्रिकेट जर बघितलं तर आज 4 चांद लागलेले आहेत. तर बघायचा देर आहे दुरुस्त आहे. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील सगळ्यात नंबर 1 ची जत्रा म्हणजेच आंगणेवाडीची जत्रा उद्याच्या दिवशी आहे. 3 दिवस असते मात्र उद्या महत्वाचा दिवस आहे. पुन्हा एकदा फुलपीठ डिलिव्हरी मी सांगितलं ना देर आहे दुरुस्त आहे. हे सर्व अगोदर हा सर्व गेम प्लॅन अगोदर पाहिजे होता तर काहीतरी चित्र वेगळं असतं लक्षात ठेवा. टाकण्यासाठी तयार आहे गोलंदाज. जवळजवळ 4 ते 5 लाख भाविक दर्शन घेत आहेत. उद्याच्या दिवशी आंगणेवाडीची जत्रा फ्लाईट डिलिव्हरी आहे. चेंडू पडल्यावर थोडासा जास्त टर्न्स तिकडे होतोय. कोण विसरेल इंडियन टीमचे इरापाली प्रसन्ना सरांची मला आठवण झाली. चंद्रशेखर बिशन सिंग बेदी सुभाष गुप्ते कोण विसरणार नाही. द क्लास होता इंडियन टीमचा स्विंगचे सुलतान. आता मात्र बघा हलक्या हाताने ऑफ साईडला कट करतायत. फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि अशा प्रकारे जर बघितलं खरोखर कौतुक करेन मी या संघाचं. अप्रतिम गोलंदाजी आज तुकारामजी कोलिवाडे. म्हणून मी नितीनजी उल्लेख केला होता की या मैदानामध्ये खेळताना एक तर तुम्ही मोठ्या धावा उभारा त्याचा दबाव निर्माण करा नाही तर मग ज्यावेळेला तुम्हाला गोलंदाजी येईल ना त्यावेळेला टिचसून मारा करा प्रतिस्पर्ध्याला कमी धावसंख्येवरती. आता हे सूत्र आहे या मॅचचं सूत्र आहे किंवा या पांजूच्या मैदानामध्ये खेळण्याचं हे सूत्र आहे. ते बसही कोलिवाड्याच्या संघानं केलंय आणि कोलिवाड्याचा संघ इथे विजय होऊन पुढच्या फेरीमध्ये